खोल समुद्रातील मासेमारीसाठी बंदीचे आदेश असतानाही उरण मुंबई रायगड समुद्र परिसरात ठिकठिकाणी गेल्या 30 दिवसात अवैधरित्या मासेमारी करणाऱ्या 21 मासेमारी बोटींवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती उरण सहाय्यक मत्स्य व्यवसाय परवाना अधिकारी प्रियंका भोई यांनी दिली आहे. शासनाने 1 जून ते 31 जुलै 2024 या 2 महिन्यांसाठी खोल समुद्रातील मासेमारी बंदीचे आदेश दिले आहेत. मात्र बंदीचे आदेश झुगारून शेकडो मच्छीमार बोटी मुंबई रायगड परिसरातील समुद्रात अवैधरित्या मासेमारी करत आहे. मासेमारीनंतर करंजा टर्मिनल्स, वशेणी पूल आणि खोपटा येथील खाडीत रिलायन्स जेटीवर अवैधरित्या अनेक मच्छीमार मासळीची विक्री करत आहे. चोरट्या मार्गाने आणलेल्या मासळीच्या खरेदीसाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथील व्यापारी दलाल मोठ्या संख्येने येतात. अवैधरित्या सुरू असलेल्या या गैरप्रकाराची माहिती मिळताच मत्स्य व्यवसाय विभागाच्या सहाय्यक आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली उरण येथील मत्स्य व्यवसाय परवाना अधिकाऱ्यांनी मागील 3 दिवसात 21 मच्छीमार बोटी पकडून कारवाई केली आहे. कारवाई करण्यात आलेल्या बोटी ससून डॉक बंदर विभागात नोंदणी केल्या असून या बोटी करंजा, रावे दादर, उसणोली परिसरातील मच्छीमारांच्या आहेत. दरम्यान या कारवाईबाबत उरणच्या सहाय्यक मत्स्य व्यवसाय परवाना अधिकारी प्रियंका भोई यांनी अधिक माहिती देत कारवाई करण्यात आलेल्या बोटींवर गुन्हे दाखल करून कारवाईसाठी सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्तांकडे पाठविला जातो. तसेच या मासेमारी करणाऱ्या मच्छीमार बोटींवर 1,20,000 रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई केली जात असल्याचे सांगितले.